नमस्कार, कुक विथ मरामध्ये आपलं स्वागत। आपण याआधी डोसाचे बरेचसे प्रकार पाहिलेत, जसे की पेपर डोसा, मुगाचा डोसा, रवा डोसा, याचबरोबर घावणाचे प्रकार देखील पाहिलेत। आपल्या सर्वांना घावणं डोसा खूप आवडतो, पण तो तळावरून बाहेर काढणे बऱ्याच लोकांना अवघड जाते। तर त्यांच्यासाठी आणि बिगिनर्ससाठी हा व्हिडिओ मी शेअर करत आहे। या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स देत आहे, ज्यामुळे तुमचा डोसा तव्याला कधीच चिकटणार नाही। सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे डोसा घावण्याकरता आणि चपाती करता दोन वेगवेगळे तवे वापरावेत, कारण चपाती तव्यावर चपाती करून करून एक काळपट लेअर त्यावर चढतो आणि त्या तव्यावर डोसे नीट होत नाहीत, ते चिकटतात। म्हणून चपाती तव्यावर डोसे न करता डोसे करण्यासाठी आणखीन एक वेगळा तवा वापरावा। टिप नंबर 2, जर समजा तुमचा डोसा कधी तव्याला चिकटून बसला आणि तो सहज निघत नसेल, तर आधी तवा साफ करून थोडा गरम करून बाजूला ठेवावा, वर एक टीस्पून ऑइल स्प्रिंकल करून टिश्यू पेपरनी किंवा एखाद्या कापडाने पुसून घ्यावे। आता तव्यावर डोसा बॅटर स्प्रेड करून घ्यावे। आणि तवा पुन्हा गॅसवर ठेवावा, वर थोडी ऑइल स्प्रिंकल करून घ्या। तर या ठिकाणी डोसावर गोल्डन ब्राऊन कलर आलेला दिसत आहे। आता डोसा काढावा। किती इझिली डोसा निघत आहे तुम्ही बघू शकताय। या ऑइल लावण्याच्या पद्धतीने तुमचा डोसा तव्याला चिकटणार नाही। टिप नंबर 3, घावणं बनवताना तव्याचे टेम्परेचर खूप महत्त्वाचे आहे। फॉर एक्झाम्पल, एक नॉनस्टिक तवा लो टू मिडियम फ्लेमवर ठेवला आहे, वर कांद्याने ऑइल सगळीकडे नीट लावून बॅटर देखील स्प्रेड करून घेते। आता वर ऑइल सोडून वर झाकण 10 सेकंदच ठेवून देणार आहोत। थोड्या वेळानंतर वरचा पोर्शन गोल्डन ब्राऊन कलर दिसायला लागला आहे। आता घावणं काढायला गेल्यावर तुम्ही बघू शकताय, घावणं तव्याला चिकटून ते तुटत देखील आहे। तर हे टाळण्यासाठी आधी तवा हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे चांगला गरम करावा। वर थोडे पाणी टाकून दाखवते, पाण्याचा थेंब बराच वेळ तरंगत आहे, म्हणजेच टेम्परेचर करेक्ट आहे। याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा आपण ऑइल लावतो तेव्हा धूर आलेला दिसेल। याचबरोबर आणखीन एक साईन म्हणजे, जेव्हा आपण बॅटर स्प्रेड करणार तेव्हा चूर असा आवाज आला की समजावे आपला तवा चांगला तापला आहे। या 2 ते 3 टिप्स आहेत ज्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसल्या नाही। तर या ठिकाणी आता गॅस मध्यमाच्यावर ठेवावा आणि वर ऑइल स्प्रिंकल करून घेणार आहोत। यानंतर वर झाकण 10 सेकंदच ठेवणार आहोत। थोड्या वेळानंतर घावणं काढून घ्यावे। तर इथे मी तोच तवा तेच बॅटर वापरून आपले घावणं न चिकटता निघाले आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये तवा चांगला न तापल्यामुळे घावणं चिकटले होते। याचाच अर्थ तव्याचे टेम्परेचर खूप महत्त्वाचे आहे। जर आधी सांगितलेल्या 3 टिप्सनी देखील डोसा किंवा घावणं नीट निघत नसेल, तर तव्यावर गव्हाचे कोरडे पीठ थोडे स्प्रिंकल करून घ्यावे। आता हाताने रब करून घेणार आहोत। गव्हाच्या पिठाने काय होते, तर तव्याला लागलेले ऑइल शोषून तवा अगदी मॅजिकली वर्क करतो आणि डोसा अगदी व्यवस्थित निघतो। यानंतर हा तवा
साध्या पाण्यातून एकदा फक्त धुवायचं आहे. आता हा तवा वापरण्यास तयार आहे. तर या झाल्या काही टिप्स ज्यामुळे तुमचा डोसा तव्याला कधीच चिकटणार नाही. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला घावणं किंवा डोसे करताना नक्कीच हेल्प करेल. जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट्स करा आणि कुक विथ मराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.